नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहेकरांना दिलासा देणारी घटना। रोहा तालुका आता पूर्णपणे कोरोनामुक्त झालाय। सुरुवातीचे 2 महिने कोरोनामुक्त असलेल्या रोहा तालुक्यात 25 मेच्या सुमारास कोरोनाचे 5 रुग्ण आढळले, त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली। यानंतर बघता बघता बाधित रुग्णांची संख्या 23 पर्यंत पोहोचली आणि रोहेकर चिंताग्रस्त झाले। मात्र आता रोहे तालुक्यातील कोरोनाबाधित सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे रोहेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। याबाबत रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे वादळवारा लाईव्हशी बोलताना म्हणाले, रोहा तालुका कोरोनामुक्त झाल्यामुळे नागरिकांची जबाबदारी आता आणखी वाढली असून पुन्हा कोरोना विषाणूचा शिरकाव रोहा तालुक्यात होऊ नये यासाठी नागरिकांनी आता प्रचलित नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, कोरोनाला हरविण्याचे ध्येय समोर ठेवा असे संतोष पोटफोडे यांनी पुढे स्पष्ट केले। वादळवारा लाईव्ह साठी निखिल दाते, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।